आज अंतरिम अर्थसंकल्प वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी मांडलाय, सादर केला, त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो। आणि हे हा जो चार महिन्याचा अर्थसंकल्प असला तरी सुद्धा सर्वांना न्याय देणारा, सर्वांना, सर्व घटकांना न्याय देणारा, सर्व समावेशक असा अर्थसंकल्प आहे। मी हेही मुद्दाम सांगेन की आदरणीय देशाचे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या विकसित भारत या संकल्पनेला एक पूरक असा हा अर्थसंकल्प आहे। आणि यामध्ये मोठ्या प्रमाणावर दुर्बल घटक आहेत, महिला आहेत, शेतकरी आहेत, कामगार आहेत, तरुण आहेत, ज्येष्ठ आहेत, सगळ्यांनाच यामध्ये समावेश केलेला, यांचा मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांसाठी या अर्थसंकल्पामध्ये निधी ठेवलेला आहे। पायाभूत सुविधा म्हणजे कनेक्टिव्हिटी जी आहे, रोड कनेक्टिव्हिटी, रोड मोठ्या प्रमाणावर आपण याच्यामध्ये रस्ते ह्यामध्ये असतील, PWDचे असतील आणि ग्रामीण रस्ते असतील, शहरी रस्ते असतील, या सर्वांना प्राधान्य दिलेलं आहे। रेल्वेला आपण प्राधान्य, रेल्वे मार्गांना प्राधान्य दिलेलं आहे। त्याचबरोबर एअरपोर्ट जे आहेत, आपले एअर कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे त्यासाठी आपण प्राधान्य देतोय। आपले पोर्ट आहेत ते डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण प्राधान्य देतोय। कारण कुठलाही राज्य जे आहे त्याच्या पायाभूत सुविधा मध्ये जो जे राज्य पुढे असतं त्याचा विकास आणि प्रगती वेगाने होत असते। आणि म्हणून पायाभूत सुविधांना देखील मोठ्या प्रमाणावर प्राधान्य दिलंय। त्याचबरोबर आपल्या महिलांसाठी ज्या योजना आहेत, महिला सक्षमीकरण असेल, अंगणवाडी सेविका असतील, आशा वर्कर असतील, आणि या महिला सक्षमीकरण, लेक लाडकी लखपती योजना, त्यासाठी आपण तरतूद केलेली आहे। महिला बचत गट, त्यांना सक्षम करणं, स्वतःच्या पायावर उभं करणं, याला आपण प्राधान्य दिलेलं आहे। आणि एकंदरीत यामध्ये सिंचन आहे शेतकऱ्यांसाठी, जलसंपदा विभागासाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक तरतूद केलेली आहे। दुष्काळग्रस्त जे भाग आहेत त्यांच्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावर आपण यामध्ये तरतूद केली आहे, समूरचं संभावित सगळ्या गरजा लक्षात घेऊन। आणि शेतकऱ्यांना देखील आपण वेळोवेळी जे काही नैसर्गिक संकटाला सामना करावा लागतोय यासाठी देखील शेतकऱ्यांसाठी आज आपण या अर्थसंकल्पात देखील तरतूद केलेली आहे। जसं नमो सन्मान शेतकरी योजना जी आहे, तशीच आपल्या सरकारने देखील 6,000 केंद्राचे आहे, तसे 6,000 रुपये आपण आपले देखील त्याच्यामध्ये टाकलेत। मला वाटतं उद्या आपलं ते 2 हप्ते देखील आपण शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा करणार आहोत। यामध्ये पीक विम्याचा देखील आपण हे केलं, मुख्यमंत्री सौर ऊर्जा जी आहे त्याला आपण प्राधान्य दिलेलं आहे। आणि एकंदरीत जी काही तीर्थस्थळं आहेत, गडकोट किल्ले आहेत, आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे, यांना देखील आपण या अर्थसंकल्पामध्ये प्राधान्य दिलेलं आहे। मोठ्या प्रमाणावर पर्यटन स्थळांना चालना देण्यासाठी त्याच्यासाठी तरतूद आपण केलेली आहे। मी सर्व डिटेलमध्ये जात नाही, परंतु एकंदरीत जे सर्व समावेशक, सर्व घटकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प या ठिकाणी या 4 महिन्याचा आहे। आणि या नागरिकांना, या महाराष्ट्रातल्या जनतेला याचा नक्की फायदा होईल। त्याचबरोबर आपण अयोध्या आणि श्रीनगर या ठिकाणी महाराष्ट्र भवन देखील बांधतोय। आपले हजारो लाखो लोक जातात, आज अयोध्यामध्ये राम मंदिर झालंय आणि त्या दृष्टीने आणि त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या राम भक्तांना देखील फायदा होईल। करोडो राम भक्तांचं स्वप्न आदरणीय मोदी साहेबांनी पूर्ण केलेलं आहे। आणि म्हणून या सगळ्याच बाबी लक्षात घेऊन आपल्या स्पोर्ट्स जो आहे खेळ, त्यांना देखील आपण जे खेळाडू आहेत, आपल्यामध्ये खेळाडूंमध्ये खूप चांगलं टॅलेंट आहे, पोटेन्शियल आहे, परंतु त्याला मदत पाहिजे, प्लॅटफॉर्म पाहिजे। आपण ऑलिम्पिक भवनचं भूमिपूजन पुण्यात केलेलं आहे। आणि म्हणून या सर्व बाबींना स्पर्श करणारा हा अर्थसंकल्प आहे, सर्व समावेशक, या राज्यातल्या प्रत्येक घटकाला न्याय देणारा हा अर्थसंकल्प 4 महिन्याचा असला तरी सुद्धा तो मांडलेला आहे। म्हणून मी पुन्हा एकदा वित्तमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो।
आणि आमचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी त्यांचंही अभिनंदन करतो. एक सरकारने एक सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. उद्धव ठाकरे म्हणाले हा इंटरिम बजेट नव्हता तर तो पूर्ण बजेट आणि घोषणांचा पाऊस होता. म्हणजे आता निवडणुका समोर आहेत म्हणून बजेट करायचं नाही आणि त्यांना विरोधी पक्षाला दुसरं काय. ज्यावेळेस त्यांच्या सरकारमध्ये होतो आम्ही दोघं, मी तसा अर्थसंकल्प केला की ते माझं कौतुक करायचे, फार छान आहे फार छान आहे. आता मी इकडे म्हणून ते म्हणतात तसं, त्याला काय अर्थ नाही. महत्वाचं म्हणजे उद्धवजींनी स्पष्टपणे केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या समोर एका कार्यक्रमात सांगितलं, प्रांजळपणे सांगितलं, मला बजेट वगैरे मधलं काहीच कळत नाही त्याच्यामुळे मी काय त्याच्यावर बोलू शकत नाही, त्यामुळे ते लक्षात येत. मी तुम्हाला माझ अर्थसंकल्पाचा शेवट करत असताना काय सांगितलं, विरोधकांच्या कडनं दुसरी अपेक्षा काय करणार, ते तसंच बोलणार. ज्या पद्धतीने गेल्या 1.5-2 वर्षामध्ये या राज्यामध्ये जी कामं सुरू आहे, जी कामं, जे प्रकल्प बंद पाडले होते, बंद होते, हे सगळे कामांना आम्ही एवढ्या मोठ्या प्रमाणावर चालना दिली आहे. जसं अटल सेतू, आज समृद्धी हायवे, मेट्रोची कामं जोरात सुरू आहे, कोस्टल हायवेचं काम सुरू आहे. सगळ्या राज्यभरामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधा कामं सुरू आहेत की राज्य आपलं पायाभूत सुविधांमध्ये नंबर एक आहे देशामध्ये. त्यामुळे त्यांना आता काय ते दुसरं बोलणार काय, त्यामुळे त्यांना विरोधात आता विरोधी पक्षाला विरोधात बोलायची जी काही त्यांची पद्धत आहे ती ते अवलंबत आहेत. परंतु आम्ही त्या विरोधाला किंवा आरोपाने उत्तर देणार नाही. आम्ही कामातून उत्तर देऊ म्हणून हे कामं दिसत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. हेक्टर ना नाही देखो क्या है, अयोध्या में करोड़ों राम भक्तों का सपना मोदी जी ने पूरा किया, बाला साहब ठाकरे जी का भी सपना था वो मोदी जी ने पूरा किया. कई लोग बोलते थे मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, ऐसे मजाक करते थे, लेकिन मंदिर भी बना दिया, उसका उद्घाटन भी हो गया. अभी वहाँ जाने वाले जो महाराष्ट्र के लोग है उनको वहाँ व्यवस्था चाहिए, इसलिए हमने मांग की योगी जी से और जमीन मिल गई, महाराष्ट्र भवन भी हो जाएगा और राम भक्तों के लिए बहुत ही उनको दिलासा मिलेगा. बजट कैसा है आज का, बजट को लेकर विपक्ष कह रहा है कि सिर्फ कॉपी पेस्ट बजट है, पिछले साल का नाना पटोले ठाकरे उन्होंने भी बजट. देखो मैंने पहले कहा कि ये बजट जो है ये सर्वसमावेशक है, सर्वस्पर्शी है, इसमें दुर्बल घटक भी है, हमारा किसान भी है, कामगार भी है, माता बहने भी है, युवा भी है और सीनियर सिटीजन भी है, सभी लोगों को उसमें शामिल किया है. और इसके बावजूद यहाँ पर जो इंफ्रा प्रोजेक्ट है उसको भी बढ़ावा दिया है, रोड कनेक्टिविटी, एयर कनेक्टिविटी, यहाँ पर रेल कनेक्टिविटी, रेलवे के लिए भी काफ़ी बजट में प्रावधान किया है. और हमारी जो संस्कृति है, हमारे मंदिर है, हमारे जो छत्रपति शिवाजी महाराज के जी के गढ़कोट किले हैं उसका भी संवर्धन जतन, हमारी परम्परा बनाए रखने के लिए हमारी सरकार ने, अजीत दादा ने एक अच्छा बजट पेश किया है, उसका स्वागत करना चाहिए. लेकिन कैसे करेंगे स्वागत, उनको आदत ही नहीं तो स्वागत करेंगे कैसे. आरटी के लिए ना, मातंग समाजासाठी काय सातत्याने मातंग समाजाची ती मागणी होती. संख्या जर बघितली ना पार्टीची तर त्याच्यात थोडस त्यांच्यावर असं जरा दुर्लक्ष होत होत असं ते पाहिलं आणि मग त्याच्यावर सीएम साहेबांनी आम्ही सगळ्यांनी ठरवलं की त्यांच्याकरता आपण आरटी करू. आणि आरटी बरोबर आणखी जे काही समाज आहेत, छोटे छोटे समाज आहेत, 12 बलुतेदार आहेत, मायक्रो ओबीसी आहे, यांच्यासाठी देखील आम्ही महामंडळ केली. आणि फक्त महामंडळ केली नाही तर त्याच्यात तरतूदही केली, त्यामुळे त्यांनाही मोठ्या प्रमाणावर याच्यातून दिलासा मिळणार आहे. मला असं बिलकुल वाटत नाही. इनफॅक्ट
आपण जर बघितलं तर सर्वाधिक पायाभूत सुविधांचे प्रकल्प महाराष्ट्रात आहे आणि महाराष्ट्रामध्ये एक जर मुंबई गोवा हायवे आपण जर सोडला तर इतर सगळे प्रकल्प आम्ही वेळेत किंवा वेळेच्या आधी पूर्ण करतो आहोत, रेकॉर्ड स्पीडने पूर्ण करतो आहोत. समृद्धी महामार्ग एक उदाहरण आहे की देशामध्ये इतक्या वेगानं लँड ऍक्विजिशन पासून रस्ता पूर्ण होण्यापर्यंत कुठेच हे झालेलं नाहीये. मुंबई गोव्यामधल्या अडचणी आपल्याला माहिती आहेत, पण तोही आम्ही आता लवकरच पूर्ण करणार. जारंगी पाटील यांच्या आंदोलन स्थळावरून मंडप वगैरे काढायचं प्रशासनाने कामकाज सुरू केले, काय आव्हान करणार की त्यांनी आता आंदोलन जवळपास साखळी उपोषण सुरू केलं? नाही, खरं म्हणजे राज्य सरकारने मराठा समाजासाठी जे देय आरक्षण होतं टिकणारं कायद्याच्या चौकटीत बसणारं ते दिलेलं आहे 10%. कुणबी प्रमाणपत्र नोंदी ज्या जुन्या आहेत ते शोधून तेही देण्याचं काम सुरू आहे. मराठा समाजाला ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या त्या देण्याचा निर्णय सरकारने घेतलाय. ओबीसी समाजाला धक्का न लावता, इतर समाजावर अन्याय न करता हे आम्ही वारंवार सांगतोय. सरकारची भूमिका अतिशय स्पष्ट आहे आणि कालही स्पष्ट होती, आजही स्पष्ट आहे, उद्याही स्पष्ट आहे, राहणार आहे. कारण मराठा समाजाला आतापर्यंत ज्यांना ज्यांना संधी होती त्यांनी ती संधी दवडली, त्या मराठा समाजाला न्याय दिला नाही. मराठा समाजावर खूप मोठे मोठे लोक मोठे झाले राजकीय, परंतु मराठा समाज वंचित राहिला. परंतु ह्याच मराठा समाजाला जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा पहिल्यांदा इतक्या वर्षातून पहिल्यांदा आरक्षण देण्याचा निर्णय झाला, हायकोर्टामध्ये ते टिकवलं. दुर्दैवाने सरकार गेल्यानंतर सरकार बदलल्यावर सुप्रीम कोर्टामध्ये ते रद्द झालं. पण आम्ही यावेळेस देताना सुप्रीम कोर्टाने ज्या ज्या निरीक्षण ज्या ज्या त्रुटी नोंदवलेल्या आहेत, मराठा समाज सोशली एज्युकेशनली बॅकवर्ड कसा आहे हे सर्व पटू त्याचा सर्व्हे केलाय. फक्त सॅम्पल सर्व्हे नाही तर एक्सटेन्सिव्ह सर्व्हे केलाय, डिटेल सर्व्हे केलेला आहे. 4 लाख लोक काम करत होते आणि म्हणून हे आरक्षण टिकणार आहे. आणि म्हणून विरोधकांना देखील मी सांगू इच्छितो, आताच आरक्षण दिलंय, आताच जी आर काढलाय, तुम्ही आता टिकणार नाही कुठल्या आधारावर म्हणता? का टिकणार नाही याची कारणं तरी द्या आणि का टिकणार याची कारणं आमच्याकडे आहे. त्यामुळे मला वाटतं आता आंदोलनकर्त्यांनी हे आंदोलन कशासाठी केलं होतं? मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी. ते तर सरकारने दिलेलं आहे, सरकार प्रत्येक गोष्ट जी आहे ते करते आहे. आणि मला वाटतं आता हे आंदोलन करण्याची आवश्यकता कोणालाही नाही, अशा प्रकारचं काम राज्य सरकारने केलेलं आहे.